लावण्य, हाय, ओळखलं? सॉरी सकाळसाठी. मी जेवण आणलंय. व्हेरी गुड. मग आता कुठे? झाडाखाली जाऊन जेवायचं आहे? असं का बोलतेस? मी सॉरी म्हणाले ना. सॉरी, मला ना खरंच गंमत वाटते. तू हे पण करतेस, मित्रासाठी भांडतेस काय, टिफिन काय आणतेस. अब मी तुझ्यासाठी पण आणलाय. राधिका, हाय. हाय लावण्या, दॅट्स राधिका. ओ येस, आय रिमेंबर, वी मेट. अरे वा, टिफिन आणलायस? हो, लावण्यासाठी पण आणलाय. मला अगदी पिकनिकला आल्यासारखं वाटतंय. कामाच्या ठिकाणी पिकनिक सारखंच वातावरण असलं पाहिजे. काय आणलेस? बटाट्याची भाजी. वाव. लावण्या, कम जॉइन अस. यू डोंट नो, राधिका इज अन अमेझिंग कुक. नो थँक्स. हॅलो. नाराज झालेत का त्या? दिवाकर, मी असं काही केलं नाहीये ज्याने ती माझ्यावर नाराज होईल. ऋषभ सर, मला वाटतं की तुम्ही बोलायला पाहिजे होतं त्यांच्याशी. दिवाकर, त्याची काळजी तुम्ही करू नका, प्लीज. शी शुड अंडरस्टँड दॅट वी आर नॉट गोइंग टू रन आफ्टर हर. तिचा इगो तिच्याकडेच भरा. आपण जर सांभाळायला गेलो ना, तर उद्या आपल्यालाच महागात पडेल. एनीवेज दिवाकर, व्हाय डोंट यू जॉईन अस? नाही थँक्स, माझं टिफिन आहे. शो ओके, विचार बदलला तर या. ओके, थँक्यू. अरे जा, हात धुऊन या. दे उठ 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 ऋषभ, तू लवकर वाढ, मी आलो. हो. ऋषभ. हा लावण्या, माझ्या रागवली आहे काय रे? तू पण ना, तुला असं का वाटतं की सगळे तुझ्यावर रागवतात? रागवली तर रागवली, तू तिला सॉरी म्हणालीस ना, झालं. चल तिचा विषय नको आता. तसं नाही रे, पण बरं वाटत नाही. पण ऋषभ, तसं बघायला गेलं तर ती जे बोलत होती ते अगदीच चूक नव्हतं. हो का? मग शिक्षा तिला पण झाली पाहिजे जी गाडीत माझ्या बाजूला बसली होती. अरे रस्त्याने जाताना जर आपण आकाशाकडे बघत चाललो आणि खड्ड्यात पडलो तर त्याचा दोष आकाशाला द्यायचा का? ते मला माहित नाही, पण चूक तुझीच होती. माझं सगळं लक्ष तुझ्याकडेच. पुरे जेव, आता भूक लागली आहे ना तुला? ऑसम. असं जेवण जर मला आयुष्यभर मिळत राहिलं ना तर. राधिका, मला ऍक्च्युली तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग ना. राधिका, आज सकाळी देवळाजवळ मी ते आय वॉज ट्राईंग टू टेल यू की
पण पण तुला माहिती आहे पॉपचा फोन आला आणि मग मी राधिका राधिका आय विल एक्सक्यूज मी सर किल यू. या ना आमच्या बरोबर जेवा ना. नाही मी आताच जेवलो. काय काम होत आता सर? खानविलकरांचा फोन लागत नाही सर, काय करायचं? प्रयत्न करत राहा. ओके सर. हे काय? हा पास्ता आहे. ते कळतंय मला. मग कशाला विचारतेस? एमडी आज रेग्युलर डिनर नाही आहे. तेच ते विचारते मी तुला. हे काय जेवण आहे का? हे असले आयटम आपण ब्रेकफास्टला खातो ना. अरे लवकर लवकर खा. मॉम आली ना तर एकेकाला बरोबर सरळ करेल ती. मी नाही खाणार पास्ता. कुठे चाललास? बस लवकर. मला नकोय. मग काय हवंय? पाणीपुरी? मॉम आज रेग्युलर डिनर नाही आहे का? नाही आज आपला कुक नाही आलाय. मग मॉम तू का नाही बनवलं? सोनाली आगाऊपणा करू नकोस. मग राधिका ताईला सांगायचं होतं ना, ते छान बनवते. गप्पा बाईस. राधिका 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 राधिकाचा फारच पुळका आलेला दिसतोय. अरे जरा विचार करा, तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं याकडे मी का लक्ष देते? तुमच्या चांगल्या हेल्थसाठीच ना. पण मॉम आम्ही हेल्दीच आहोत ना. नो फालतू जोक्स हा. अरे राधिकाने सीदला खायला दिलं म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली ना. पण मग पाणीपुरी मीच केला होता. पण तिला अक्कल नव्हती ना. असती अक्कल तर तू आजारी पडला असतास का? मला हे नको. मला रेग्युलर जेवण पाहिजे. राधिका ते करते तसं. मॉम पास्ता खाऊन खाऊन कंटाळा आलाय अगं. आता तुम्ही माझं डोकं फिरवू नका. तर तुमचे डॅड इथे नाही आहेत. घरच्या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. आता आणखीन त्रास देऊ नका, कळला? पण मम्मा हा पास्ता. गपचूप जेवण संपव आणि नाईट ड्रेस घालून झोपायला जा. मला अजून बरीच कामं आहेत, कळलं? मिताली या दोघांना घेऊन जा बेडरूममध्ये. पुढ्यात ठेवलंय तेवढं संपून जा म्हणाले मी. जोशी. येस मॅडम. जोशी मुलं जेवायला बसलेत. जेवण झालं की त्यांना बेडरूम मध्ये पाठवा आणि नाटकं केली तर दम द्या. पण मॅडम मुलांना सांगितलं तेवढं करा. जा. हॅलो आंटी, डिनर झालं? म्हणजे तुमचं जेवण व्हायचंय? मला वाटलं सीत सारखं ही तुला पण पाणीपुरी वगैरे खायला घेऊन गेली होती की काय? नाही नाही आंटी, नथिंग लाईक दॅट. ओ मग इतका वेळ कुठे होता तुम्ही? काकांना एअरपोर्टवर सोडायला गेलो होतो. ओय सी राधिका, परवा तुझ्या काकांनी तुला काय बजावलं होतं विसरलीस? काय म्हणाले पॉप्स? का तुला सांगितलं नव्हतं की कुठेही बाहेर जाताना मला सांगून जा म्हणून? पण आंटी ते. पण आम्ही आंबवलीवाले असले मॅनर्स पाळतच नाहीत, हो ना? तसं नाही आंटी, ऍक्च्युली राधिका ऑफिसमध्ये टिफिन घेऊन आली होती आणि. अरे हो, हे पण मला आत्ताच कळलं. बघ ऋषभ. आंटी तिथूनच आम्ही एअरपोर्टवर गेलो आणि इथे डिरेक्टली आलो. मग तू एवढा महागडा मोबाईल घेऊन दिलायस ना तिला, तो काय फक्त मिरवायला?
तिच्या मोबाईल फोनची बॅटरी डेड झाली. पण व्हॉट्स द हॅसल, एवढं चिडायला काय झालं? मी आलो. एक मिनिट राधिका, मला तुझ्याशी बोलायचंय. बोला ना. तू गेलीस तर गेलीस, पण हे असले कपडे घालून? आरशात बघितलं होतं जाण्यापूर्वी, हे असले भिकारडे कपडे घालून इंटरनॅशनल एअरपोर्ट वर जाताना तुला लाज नाही वाटली? इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो, तुझ्या आंबवलीचा बस स्टँड नव्हे. अगं मला सांगायचंस ना, मी तुला नेलं असतं शॉपिंगला. तिला कशाला शॉपिंगला नेलं पाहिजे? अरे नाही, मीच हिला सांगितलं. एअरपोर्ट वर असे कपडे घालून गेली होतीस, मला सांगायचं ना. दोन तीन नवीन ड्रेसेस मी घेऊन दिले असते. हो, काय वाईट आहे या कपड्यात? कम ऑन ऋषभ, हे तू विचारतोयस? बघ ना, घरच्या कपड्यांसारखे वाटतायत. नाही हो आंटी, पण मला खूप प्रॉब्लेम झाला. लोक हिला वळून वळून बघत होती. ते अशासाठी बघत होते की लोकांना वाटलं असेल सरपोतदारांना सोडायला त्यांची बायको नाही, मेड आली आहे. गुड जोक. पण डोंट यू फील आंटी की ही अशीच फार सुंदर दिसते? एखाद्या मुलीच्या ब्युटी बद्दल एक मुलगाच सांगू शकतो. राधिका, ते ऍक्च्युली मला तुला हेच सांगायचं होतं की आय डोंट बिलीव्ह दिस. हाय लावण्या. हाय ऋषभ, हाऊ आर यू? आय एम फाईन थँक यू. बोल. मी खानविलकरांशी बोलली. व्हॉट? पण तू कशाला बोललीस त्यांच्याशी? ओ कम ऑन ऋषभ, डू आय नीड टू टेक अ परमिशन फ्रॉम यू? नो नो, ऑफकोर्स नॉट. पण मी त्यांच्याशी बोलत होतो ना. त्यांच्याशी जी मीटिंग टेंटेटिव्ह होती ती आता पक्की झाली. टुमॉरो मॉर्निंग वी आर मीटिंग देम. आय डोंट बिलीव्ह दिस. तुला इतकी पण कर्टसी नाही आहे की मला विचारावं की मी फ्री आहे की नाही? व्हॉट? मीटिंग टेंटेटिव्ह तर ठरली होती ना, म्हणजे त्यासाठी वेळ तू ठेवायला हवी होतीस. निदान मीटिंग कॅन्सल होईपर्यंत तरी. थँक्स फॉर युअर कोचिंग, बट मी फ्री नाही आहे. ठीक आहे, मी एकटीच करते मीटिंग आणि तुला सगळं रिपोर्ट देते. एक्सक्यूज मी, दिस इज अ मॅटर ऑफ अंबवली वायनरीज जे आमच्या हॉस्पिटॅलिटीजच्या अंडर येतं. मला माहीत आहे. वेल इन दॅट केस मी नारायण अंकलला कॉल करते आणि सांगते की ऋषभ बिझी आहे. त्यांनी सांगितलं कॅन्सल तर कॅन्सल करेन. हॅलो. हॅलो आई, एवढ्यासाठी पॉप्सना फोन करून सांगायची काही गरज नाही. ऑलराईट, आय विल बी देअर. अरे पण तू तर बिझी होतास ना. दॅट्स ऑलराईट, आय विल मॅनेज. ओके, काम पाहिलं. सी यू देन. बाय. राधिका, आपण उद्या बोलूया. ऑलराईट, गुड नाईट. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा, क्लेशा पासुन सोडी तोडी भव पाशा. अंबे तुज वाचून कोण पुरविलाशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी तुझ्या सगळ्या विशेष पूर्ण होतील. अरे
असा आशीर्वाद आहे माझा. ऋषभ, देवासमोर मस्करी नको. बरं ठीक आहे, पण तू काय करतेस? सकाळी सकाळी देवीची पूजा करतेस आणि तिला मस्का मारतेस. ए, मला काही मस्का वगैरे लावायची गरज नाही आहे देवीला. मी रोज पूजा करते, रोज आरती करते. पण तुला मी आज इथे पहिल्यांदाच बघते. तुला काहीतरी मागायचंय बहुतेक देवीकडे. तू मस्का मारायला आलायस खरं सांग. वेल, आता बघूया देवी केव्हा प्रसन्न होते. देवी इतक्या सहजासहजी प्रसन्न होत नाही. त्यासाठी तिची खूप भक्ती करावी लागते, आराधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. आणि हे सगळं करण्याआधी निदान देवीची आरती तरी घ्यावी लागते. ओ येस ऑफकोर्स. ऋषभ अशी आरती घेत नाहीत. मग अशी घ्यायची असते आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून जर मनात एखादी इच्छा असेल तर ती देवीजवळ व्यक्त करतात. आणि मी असं केलं तर मला जे काही हवंय ते मिळेल? प्रयत्न करून बघ, मिळेल कदाचित. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.